जवळपास अडीच वर्षाचा कार्यकाल झाला मी ह्या महाराष्ट्राचा विधानसभेचा आमदार म्हणून झालो. या शिवसेनेमध्ये शब्दाला जागणारे अनेक नेते आम्ही पाहिले. ज्यावेळेस बाळासाहेबांनी जोशी साहेबांना आदेश दिला मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होण्याचा, एका मिनिटात त्यांनी राजीनामा सुद्धा दिला. तो आदर्श आमच्या समोर आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं, केंद्रीय मंत्री आदरणीय सावंती साहेब होते, त्यांनी एका मिनिटात शेणाचा विचार न करता त्यांनी सुद्धा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. असा हा पक्ष शब्दाला निष्ठाला जागणारा हा पक्ष आहे. गेल्या अडीच वर्षापासून या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार झालं आणि उद्धव साहेबांची जी प्रतिमा ह्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर एक नंबरची जी प्रतिमा आली, या प्रतिमेचा धसका भारतीय जनता पार्टीनं घेऊन गेल्या अडीच वर्षापासून अनेक प्रयत्न हे सरकार पाळण्याचं प्रयत्न ह्या भारतीय जनता पार्टी प्रयत्न करीत आहे. प्रयत्नानं सरकार पळत नाही म्हणून गटकारस्थान गट रचून हे सरकार कसं पाळलं जाईल आणि त्यांच्या घरातल्या भावाच्या खाल्यावर बंदूक ठेवून कशा पद्धतीनं गट रचला जातो. आदरणीय अक्षरशः जरी शिंदेसाहेब पुढाकार असतील, शिंदेसाहेब आपल्याला जरूर दिसत असतील, पण याचे मुख्य सूत्रधार ही ह्या देशातली भारतीय जनता पार्टी आहे. त्याचं उदाहरण मी प्रत्यक्ष तुम्हाला सांगतो. 20 तारखेला ज्या दिवशी विधान परिषदच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर 5च्या दरम्यान आमचे शिवसेनेचे तात्कालीन त्यावेळेचे गटनेते आदरणीय शिंदेसाहेबांनी आम्हाला बंगल्यावर बोलावलं. आमच्या गटनेत्यांनी बोलावल्यावर पक्षाचा आदेश हा गटनेत्यासाठी अंतिम असतो. आज आमचे गटनेते आदरणीय चौधरी साहेब आहेत, त्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे. आणि शिंदेसाहेबांनी त्यावेळेस आम्हाला बंगल्यावर बोलावलं. बंगल्यावर बोलायला असताना मी तात्काळ बंगल्यावर गेलो, कारण की गटनेत्या आदेश आम्ही बंगल्यावर गेलो. तिथं माझ्यासोबत कोल्हापूरचे आमदार आमचे आदरणीय प्रकाश भाऊ होते. आम्ही बंगल्यावर बसत असताना बसले की त्यांनी आम्हाला गाडीत बसवलं की चला जाऊ आहे. आता गटनेते म्हटल्यावर काही प्रश्नच निर्माण होत नाही. आमच्या मनामध्ये कोणती शंका नव्हती, त्यांच्या मनामध्ये कोणतं कटकारस्थान होतं ते सुद्धा आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही त्या गाडीमध्ये बसलो. बसले असता गाडी ठाण्याच्या दिशेला चालली. ठाण्याच्या दिशेला जात असताना आम्ही म्हटलं आम्ही ठाण्याला चाललो असेल, पण ठाण्याहून पुढे आम्ही पालघरला गेलो. पालघरला गेल्यानंतर आदरणीय कोल्हापूरच्या आमदारांनी म्हटलं भाऊ आपण कुठे चाललो, ते म्हणजे आपण पालघरला जे आपले हे वनगा आमदार आहेत त्यांच्याकडे आपण जाऊ. पालघरला म्हणतात एका हॉटेलवर आम्ही थांबलो, हॉटेलवर चहा पाणी घेतलं. तेव्हाच मला काहीतरी शंका निर्माण झाली आणि शंका निर्माण झाल्यानंतर तिथं मी असलेल्या चहा टपरीवाल्याला काही मराठी माणसांना विचारलं की हा पुढचा रस्ता कुठे जातो. त्यांनी सांगितलं गुजरात जाते. म्हटलं इथून गुजरातची बॉर्डर किती किलोमीटर आहे, आणि 100 किलोमीटर इथून गुजरातची बॉर्डर आहे. मनामध्ये एक शंका निर्माण झाली. तेवढ्यात आमचे 3 मंत्री तिथं आले. आदरणीय शंभूराजेजी आले, आदरणीय भुमरे साहेब आले, आदरणीय सत्तार साहेब आले. 3 मंत्री आले. त्या 3 मंत्र्यांची आदरणीय शिंदेसाहेबांची काही चर्चा झाली आणि परत मला आणि प्रकाशजींना त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये बसावलं आणि गाडी ही गुजरातच्या रस्त्यानं सरळ चालली. आणि गुजरातच्या रस्त्याने चालत असताना प्रकाशजी थोडेसे घाबरत होते, भाऊ आपण कुठं चाललो, आपण वनगाकडे चाललो. पण मनामध्ये प्रकाशजी आमदारांना त्यांनी उतरवलं आणि त्या गाडीत आदरणीय मंत्री सत्तारजी साहेब आणि आदरणीय भुमरे साहेब ह्या दोघांना गाडीत घेतलं. मंदात आम्ही 3 जण होतो आणि त्यांचे PA प्रभाकर होते, असे आम्ही 4 मंदातल्या गाडीत होतो आणि गाडी गुजरातच्या दिशेने जात होती. आणि त्यावेळेस मला मग त्यांचे फोन चालू झाले की हा निघाला का नाही, ते निघाला का नाही, हे गाडी निघाली की नाही. मग मंदात माझी शंका क्लिअर झाली की आपल्याला गुजरातला कुठंतरी आपल्या सरकारच्या विरोधात गटकारस्थान रचण्यासाठी आपल्याला गुजरातला नेत आहे, ही माझी शंका क्लिअर झाली. तेवढ्यात मधात ट्रॅफिक जाम झाली आणि त्यामध्ये प्रकाश सुर्वे जे आमदार आहेत मुंबईचे ते आले मधामध्ये, भाऊ कुठं चाललो आपण, आम्हाला काही माहिती नाही, आम्ही काही गाड्या नाही आणल्या, आम्ही कपडे नाही आणले, काही बॅगा नाही आणल्या, आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला कुठे चालवलं, तू बस गाडीत, तू पुढचा विचार करून तू बस. तो बिचारा जाऊन बसला. तेवढ्यात एक दुसरा आला, भाऊ कैलास गायब झाला. मला थोडा आनंद वाटला, म्हटलं चला कैलास गायब झाला. मग त्यानंतर मी मंदामध्ये आमच्या नेत्याची संपर्कात गाडीमध्ये होतोच. मी साहेबांनाही मेसेजमध्ये केले की साहेब म्हणे तू उतरून जा. म्हटलं साहेब मी उतरता येणार नाही मला, पण मी जात मी काळजी करायचं काम नाही, मी सुरतून परत येईल. मला वास्तुस्थिती पाहायची होती. मग पुढे आम्ही गेल्यानंतर सुरतला गेल्यानंतर 5 स्टार हॉटेल होती,
हॉटेल एवढी मोठी होती, बंदोबस्त एवढा मोठा होता की महाराष्ट्रात मी एवढा पोलीस बंदोबस्त कधी पाहिला नाही, तेवढा पोलीस बंदोबस्त त्या गुजरातच्या पोलिसांचा जवळपास 300 ते 350 पोलिसांचा फौजफाटा. अनेक आयपीएस अधिकारी, जे आयपीएस अधिकारी अक्षरशः भारतीय जनता पार्टीची गुलामगिरी करत होते, मी त्या आयपीएस अधिकाऱ्यांशी माझे वाद सुद्धा झाले. तुम्ही शासन प्रशासन चालवता का भारतीय जनता पार्टीची गुलामगिरी करता? माझा त्यांच्याशी वाद निर्माण झाला. मग आम्ही हॉटेलमध्ये वर गेलो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर अरे प्रकाश बी गायब झाला. मग मला पुन्हा आनंद झाला, चला एक बी आमदार आपला गेला. प्रकाश गायब झाल्यानंतर नंतर मग मी साहेबांना म्हटलं की साहेब माझी इथे राहण्याची इच्छा नाही, मी इथं राहू शकत नाही, मला जाऊ द्या. त्यांनी टाईमपास करत 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 ठीक आहे 5 मिनिटांचा 10 मिनिटांचा मग असा वाद करत मी तिथून निघालो. पोलिसांची सुद्धा माझा वाद झाला. मी रस्त्यात आल्यानंतर मी पैदल रस्त्यानं चालत होतो, माझ्या मागं अक्षरशः 100 ते 150 पोलिसांचा ताफा, गाड्यांचा ताफा. 12:30 मी तिथून त्या हॉटेलमधून निघालो. निघाले असताना मी सांगून निघालो की मी राहू शकत नाही. म्हटलं आमचं नाही म्हणजे नाही, जबरदस्ती आमच्यावर करण्याचा प्रयत्न येत नाही. कारण की निघल्या 12:30 ते 3 दरम्यान मी रस्त्यावर सुसाट अंधाऱ्या रात्रीमध्ये चालत होतो, वरून पाऊस होता, माझी मोबाईलची बॅटरी डाऊन होती. त्यावेळेस मी आदरणीय सावंतसाहेबाशी संपर्क केला, आदरणीय आमचे आमदार नाईक साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क केला. मी तिथं त्यांना लोकेशनसुद्धा दिलं, आज रोजी माझ्या मोबाईलमध्ये लोकेशन आहे की मी ह्या ठिकाणी आहो. तिथं जैन स्कूल अशी एक चौकामध्ये कॉलेज होतं, त्या कॉलेजमध्ये आहो. जवळपास 3:30 दरम्यान तिथं झाला आणि साहेबांनी सांगितलं मला की तुला एक ह्या नावाची गाडी तुला घेण्याला येणार आहे. तर मला असं समजलं माझं संभाषण तिथले गुजरातचे पोलीस ऐकत होते, त्यांच्यासुद्धा लक्षात आलं. कारण की सुरुवातीला मी ट्रक वाहन कोणत्या गाडीला हात देत होतो, पण त्याच्या दहशतीखाली कोणतंही गाडी वाहन तिथं थांबत नव्हतं. कारण की ते त्यांची तिथं पोलिसांनी पाहिल्यानंतर कोणी वाहन थांबू शकत नाही, घेऊ शकत नाही. मग साहेबांनी सांगितल्यावर गाडी येते, त्यांच्या लक्षात आलं कुणीतरी यांना लोकल माणूस म्हणा का मराठी माणूस नेण्यासाठी गाडी येते. त्या 20-25 पोलिसांनी अक्षरशः मला हातपाय धरून कोंडून असं अक्षरशः उचलून लाल रंगाच्या गाडीत कोंडलं आणि मला तिथून नेलं. आणि तिथून नेल्यानंतर 3:30 दरम्यान होता आणि मला तिथं तिथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं. जेव्हा मला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा मला शंका निर्माण झाली की मला सरकारी हॉस्पिटलमध्ये कशाला आणलं, मला कोणत्या प्रकारची बिमारी नाही, मला कोणत्या प्रकारचा हार्टचा प्रॉब्लेम नाही, मला कोणत्या प्रकारची शुगर नाही. तिथं गेल्यानंतर माझी शंका निर्माण झाली, मी कोणत्या डॉक्टरांना माझ्या अंगाला हातसुद्धा लावू देत नव्हतो. मी त्यांना म्हटलं की मला तुम्हाला तपासायची आवश्यकता नाही, तुमच्या इथं पेशंट आहेत त्यांना तुम्ही तपासा, तुमचं जे कर्तव्य आहे ते त्यांनाच करा, माझ्याजवळ तपासण्याची मला काही झालेलं नाही. परंतु पोलिसाचं संभाषण आणि डॉक्टरांच्या दोघांचे चर्चा ज्या चालू होत्या, त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरून त्यांच्या बोलण्याच्या हावभावावरून मला शंका निर्माण झाली. आणि त्याच्यातला एक नंतर डॉक्टर म्हणाला तुम्हाला हार्ट अटॅक आला. अरे म्हटलं आपल्याला हार्ट अटॅक कुठून येणार आहे, मी तर एकदम तंदुरुस्त, मी 6-7 जणाला माझ्या अंगाला टचसुद्धा होऊ देत नव्हतो. पण जसा त्यांनी सांगितलं मला हार्ट अटॅक आला, तसा माझ्या लक्षात आलं की आपला घातपात करण्याचं हे गुजरातचे जे अधिकारी लोक आहे, जे प्रशासन आहे, या सरकारचा इथं घातपात करण्याचं षड्यंत्र निश्चितपणे आपल्याकडे आहे. मग मी त्यांना जवळपास 6-7:30 टाईम झाला, 3 घंटे मी त्यांना माझ्या शरीराला हातसुद्धा लावू दिला नाही. आणि 6:30 दरम्यान 15 ते 20 जणांनी कोणी माझी कंबर पकडली, कोणी माझे पाय पकडले, कोणी माझे हात पकडले, कोणी केसाची मान पकडली आणि एका जणांनी माझ्या दंडामध्ये जोराने इंजेक्शन टोचलं. ज्यावेळेस मला इंजेक्शन टोचलं त्यावेळेस अक्षरशः मला खरोखर लढ आला होता की आपल्या मागं आपली मुलगी आहे, आपला मुलगा आहे, माझी पत्नी आहे, यांनी कोणत्या प्रकारचं आपल्याला इंजेक्शन टोचलं, कोणत्या प्रकारचं काय टोचलं, मला थोडासा तिथं लढ आला. मी अक्षरशः लढलोसुद्धा आणि मग मला लक्षात आलं की आपला अटॅकच्या नावाखाली आपला कुठंतरी घातपात करणार आहेत. आणि इंजेक्शन दिल्यानंतर मला गुंगी आली आणि अशा ठिकाणी नेलं की तिथं हॉस्पिटलमध्ये एक रूम होती, तिथं 50 पोलीस बंदोबस्त माझ्यासाठी होता, आयपीएस अधिकारी सुद्धा होते. म्हणजे किती ह्या मागं कशा पद्धतीनं कट कारस्थान भारतीय जनता पार्टी रचत आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण त्या दिवशी मी पाहिलं. म्हणून मी सुद्धा नंतर गनिमी कावा खेळला. छत्रपती शिवाजी महाराजाच्या ज्या पद्धतीनं आग्र्याहून सुटका झाली, मी म्हटलं आता शक्तीपेक्षा व्यक्ती श्रेष्ठ. कारण की आता इथं शक्ती काम करत नाही, म्हणून आपण व्यक्तीने लढलो पाहिजे. आणि मी सुद्धा गनिमी काव्यानं लढलो आणि ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका केली त्याच पद्धतीनं मी माझी सुटका गुवाहाटीतून केली आणि सुखरूम म्हणजे माझ्या महाराष्ट्रामध्ये आलो. महाराष्ट्रामध्ये आल्यावर एवढा आनंद मला जेव्हा झाला, ज्यावेळेस माझा विजयी झाला होतो, मी शिवसेनेचा आमदार झालो,
ज्यावेळेस मी जिल्हा परिषदचा सदस्य 10 वर्ष राहिलो, पंचायत समिती सदस्य 10 वर्ष राहिलो, उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनेच्या आशीर्वादानं मी ह्या महाराष्ट्राचा आमदार झालो, तेवढं स्वागत माझं झालं नव्हतं, तेवढं ह्या गुवाहाटीतून सुटल्यानंतर तेवढं स्वागत अमरावतीपासून अकोल्यापर्यंत कमीत कमी 4 ते 5 हजार मतदारांनी शिवसैनिकांनी जनतेने माझं स्वागत केलं। हा एक उद्धव साहेबांच्या पाठीशी आणि या सरकारवर विश्वास असलेला त्या दिवशी ते सिद्ध झालं आणि स्वागतसुद्धा झालं। आज रोजी हे सरकार ज्या पद्धतीनं तिथं जे आमदार होते त्या आमदाराच्या सुद्धा भावना आहेत। मी आज रोजी तुमच्या प्रसारमाध्यमातून त्या आमदारांना विनंती करतो, कारण की मी जरी आज आमदार झालो असेल, मी आमदार हा शिवसेनेच्या भरोशावर झालो, उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने झालो, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने झालो। जरी आज शिवसेनेचा आमदार असेल पण माझ्या पाठीमागे माझ्या शिवसैनिकाने मला निवडून दिलं, माझ्या शिवसेनेच्या पदाधिकारी मला निवडून दिलं। माझ्या तिथल्या आमदारांना माझी विनंती आहे, तुम्ही कोणत्या आमिषाला बळी न पडता ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं, रातचा दिवस केला, त्यांचा तुम्ही कमीत कमी विचार करा। ज्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारची अपेक्षा नसता तुमच्यासाठी मतं काढले, दिवसाचा रान केला, त्याचा विचार करा आणि मावळ्यांनो परत या, एवढीच तुम्हाला विनंती करतो। आणि शिंदे साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय जनता पार्टी कट कारस्थान रचित आहे, आपण याला बळी न पडता, आपण बाळासाहेबांचे मावळे आहे, आपण जिल्हाप्रमुख होते, आपण शिवसेनेचे नेते होते, आपण मंत्री आहे, ज्या बाळासाहेबांनी आपल्याला खूप काही दिलं, प्रेम दिलं, सगळं दिलं, त्या बाळासाहेबांची आठवण ठेवून, उद्धव साहेबांची आठवण ठेवून। कारण की आज प्रकारे अशा अफवा पसरवल्या जातात, मी प्रसारमाध्यमामध्ये बरेच पाहिलं की हिंदुत्ववादी आहे, राष्ट्रवादीचे आहे। ओ, तुम्हाला ह्या आमदारांना माझी विनंती आहे की तुम्हाला जर हे सरकार पाहिजे नव्हतं तर तुम्ही उद्धव साहेबांच्या घरी जाऊन राजीनामे द्यायला पाहिजे होते। ज्या पद्धतीने आमचे परभणीचे खासदारांनी त्यांच्या भावना व्यक्त करून राजीनामा दिला होता, तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होते आणि म्हणा लागत होते की आम्हाला नाही साहेब वेगळं राहता वेगळं लढा। हे कोणती पद्धत आहे की पळून जायचं, असं झालं तसं झालं, ढमकं झालं तमकं झालं, ही पद्धत नसून ही कटकारस्थान आहे। आणि ह्या कारस्थानांना माझ्या शिवसैनिकांना माझ्या आमदारांना विनंती आहे की आपण कोणत्या प्रकारचं बळी न पडता आपण परत यावं। ज्या बाळासाहेबांच्या भरोशावर ह्या महाराष्ट्रातला मराठी माणूस जिवंता आहे, ह्या भारतीय जनता पार्टीचं कट कारस्थान आहे, मुंबई असो का ठाणे असो की इथला मराठी माणूस इथून हटला गेला पाहिजे, हे शिवसेना आहे। तर ह्या मुंबईतली आणि मराठी माणसाची शिवसेना आहे। माझी प्रसारमाध्यमांना सुद्धा विनंती आहे, तुम्हाला खरा वाटू देऊ नका, ग्रामीण भागात प्रसारमाध्यमाच्या बाबतीत अशा चर्चा आहेत की प्रसारमाध्यम फक्त भारतीय जनता पार्टीच्याच बातम्या दाखवतात। प्रसारमाध्यमाला भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं काही त्यांच्या प्रमुख लोकांना खरेदी केलं का, अशी प्रतिमा प्रसारमाध्यमाची ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासंघ, ग्रामीण भागातल्या मतदारासंघ झालेली आहे। म्हणून प्रसारमाध्यम हा चौथा आधारस्तंभ आहे आणि चौथ्या आधारस्तंभानं वास्तुस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे, एवढीच मी तुम्हाला नम्र विनंती करतो। आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र। एक प्रश्न आहे।